नमस्कार, मी संदीप देशपांडे. आताच आम्ही कर्दळीवनाची यात्रा करून अप्पा स्वामींच्या आश्रमात इथे उतरलेलो आहोत आणि आता आमचा श्रीशैलमचा प्रवास पुढे सुरू होणार आहे. अतिशय सुंदर असा अनुभव या कर्दळीवन यात्रेने दिला. दत्त महाराजांचे उपासक असल्यामुळे आणि मी स्वतः नाना महाराज तरणेकर यांचा भक्त असल्यामुळे या क्षेत्रात ओढा होताच आणि गिरनारला जाऊन आल्यावर कर्दळीवनाला जायची इच्छा होती, परंतु ते आपल्या एकंदर फिजिकल फिटनेसमुळे पूर्ण होईल की नाही, कारण तेवढा फिटनेस जेवढा आवश्यक असतो तेवढा आपल्याकडे आहे की नाही याची खात्री नव्हती. पण दत्त महाराजांना वंदन करून निघालो आणि खरोखर अतिशय सुखद अशा अनुभवाचा आम्हाला मिळाला, त्याचं खरोखर मला आम्ही भाग्यवान आहोत असं वाटतं. प्रथम आम्ही इथून गेलो, नंतर अक्का महादेवीच्या गुहेत आमचा मुक्काम, तिथूनचा राहण्याचा एक वेगळा अनुभव, त्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्दळीवनाकडे केलेली कूच, स्वामींच्या पादुकांचं दर्शन, तिथे आम्ही केलेली पूजा अर्चा, तिथे केलेला जप, तिथे केलेलं गुरुचरित्राचं वाचन, म्हणजे या जगाच्या बाहेरच आम्ही होतो. ते काय वातावरण आणि या वातावरणात आम्ही एकंदर तिथूनचा क्षण आणि क्षण जो काही नामजपात घालवला त्याच तो अक्षरशः अवर्णनीय होता आणि हा अनुभव आमच्या नेहमी कायम स्मरणात राहील. आणि आम्ही अक्षरशः दत्त महाराजांचे ऋणी आहोत की त्यांनी आमच्याकडून ही यात्रा करून घेतली. धन्यवाद.